राज्य शासनाच्या वतीने करण्यात आलेल्या या सूचनेकडे नागरिकांनी दुर्लक्ष करीत रोडवर उतरत आहेत, त्याचबरोबर प्रवास करत आहेत. म्हणून मुंबई पुणे महामार्गावरील कळंबोली येथे पोलिसांनी पुण्याकडे जाणारा पनवेल सायन महामार्ग रोखला. कोरोनाचे रुग्ण मुंबईत दिवसेंदिवस वाढत आहेत, तसेच 3 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्य सरकारने नागरिकांना बाहेर न पडण्याचे वारंवार सांगितले जात आहे. रविवारी जनता कर्फ्यू लागू करण्यात आला होता, त्यास पूर्ण प्रतिसादही मिळाला. रात्रीपासून जमावबंदीही लागू करण्यात आली. सोमवारी मात्र नागरिकांनी सर्व नियम पायदळी तोडल्याचे दिसून आले. पनवेल सायन महामार्गावरही सकाळपासूनच वाहनांची गर्दी दिसून आली, त्यामुळे कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अंकुश खेडकर यांनी पुण्याकडे जाणारा पनवेल सायन महामार्ग बंद केला. यामध्ये अत्यावश्यक असणाऱ्यांचे ओळखपत्र पाहून त्यांना सोडण्यात आले, तर इतरांना यूटर्न मारून त्यांना पुन्हा घरी पाठवण्यात आले. सर, मला सांगा की काल जनता कर्फ्यू असताना देखील बऱ्याचशा लोकांनी जनता कर्फ्यू पाळलेला, 100% यशस्वीपणे लोक घरी होते. पण मात्र आज सकाळ झाल्यानंतर आपण बघितलेलं आहे की बरेचसे लोक, मुंबईमध्ये राहणारे लोक किंवा नवी मुंबईमध्ये राहणारे लोक, ते त्यांच्या गावी जाण्यासाठी निघाले होते. सर, तर आपण एक्सप्रेस वेच्या तिथे थांबून काय सूचना आपण जाणाऱ्या गावी जाणाऱ्या लोकांना केलेल्या, काय सांगा सर आपण? काय झालंय, लोकांची मानसिकता अशी झाली की कालचा 22 तारीख संपला, म्हणजे कर्फ्यू, जनता कर्फ्यू संपला, आता आपल्याला मुक्त झालो आपण कुठेही जायला यायला, अशी भावना लोकांची झाली. त्यांना माहीत नाही की राज्य शासनाने आणि सर्व आरोग्य खात्याने त्यांना एक विनंती केलेली आहे की ज्यांनी ज्या ठिकाणी आहे तिथं थांबा. पण लोकांना असं वाटतं की आपण आपल्या आता गावी गेलेलं बरं, म्हणून आज सकाळीपासून वाहतूक एवढी वाढली होती. आम्ही आमचे 4 अधिकारी सर्व स्टाफ घेऊन आमचे एक्सप्रेस हायवे जिथे जॉईन होतो त्या ठिकाणी आमचे उपायुक्त साहेबांच्या आदेशानुसार आम्ही तिथं वाहन चेकिंग सुरू केली आणि पाहिलं की जे 1 किंवा 2 मंडळी आहेत ते पुण्याला चाललेत, त्यांना आमचं ऑब्जेक्शन नव्हतं. जे नोकरीला आहेत, कामावर जात आहेत, डॉक्टर आहेत, परंतु आम्हाला असं काही निदर्शनास आलंय की काही लोक 10 ते 12-15 लोक एकत्र येऊन गाड्या भरून ते परत मुंबईच्या दिशेने, गावाच्या दिशेने ते निघालेले दिसतात. म्हणून आम्ही काय केलं, वाहतूक चेक केली, सर्वांना सूचना दिल्या की एक ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हा कोरोना व्हायरस हा स्प्रेड होऊ शकतो, त्यामुळे तुम्ही जागा सोडू नका. म्हणून आम्ही काही कालावधीसाठी त्यांना आहे त्या दिशेने परत माघारी, जे जास्त संख्येने होते त्यांना बसेस म्हणा किंवा जे अनावश्यक कुठेतरी चाललेले असे लोक मी परत माघारी पाठवलं. आणि त्यातून जे अत्यावश्यक सेवा आहेत, दुधाचे व्हेकल असतील, डॉक्टर मंडळी असतील किंवा जे पोलीस बंधू सगळे बाहेर ड्युटीला चालले असतील, आरोग्य खात्यातील लोक असतील, त्यांना व्हेरीफाय करून आम्ही सोडून दिलं. टीव्ही आणि सर्व प्रसार माध्यमातून आम्ही आवाहन केलं की कारण नसताना घराबाहेर पडू नका, खरोखर गरज असेल तर पडा. अशा पद्धतीचं आव्हान आम्ही सर्व प्रसिद्धी माध्यमांना केल्यानंतर बऱ्याच पद्धतीने आता बऱ्याच प्रमाणात आता वाहतूक कमी झालेली आहे आणि लोक परत आपल्या ठिकाणी घरीच थांबायला पसंती दिली आहे. सर, मला सांगा की आता ह्याच्या पुढे तुम्ही अजून तिथे पोलीस बंदोबस्त वगैरे काही आपले अधिकारी कर्मचारी त्या ठिकाणी ठेवलेले आहेत का, जेणेकरून अजून पुढे लोक गावी जाऊन जायला नाही पाहिजेत, अशा दृष्टिकोनातून आपण काही उपयोजना केलेल्या आहेत? वाहतूक शाखा आणि आमचे कर्मचारी स्टाफ त्या ठिकाणी आहेतच पोलीस, परंतु आम्ही आता बॅन करू शकत नाही कुणाला की या ठिकाणी जा किंवा जाऊ नका म्हणून. हीच मंडळी जर गावी आपल्या शहरात कुठे फिरत असती तर आम्ही त्यांना योग्य ती कारवाई केली असती, पण वाहतुकीच्या दरम्यान ते एसी गाडीतून ट्रॅव्हलिंग करत असतील आणि एखाद किंवा दुसरा माणूस असेल तर आम्ही त्यांना थांबवणार नाहीये. फक्त अधिक संख्येने जे लोक एकत्र येऊन कुठेतरी, म्हणजे आपण जे ओला उबेर सारख्या गाड्या म्हणा किंवा कॅब म्हणा किंवा ह्या काळ्या तुळ्या गाड्या म्हणा, हे जे व्हेकल व्यावसायिक म्हणून जे काही सुरू करतील लोक, त्यांच्यावर मात्र निश्चित बॅन राहणार आहे की त्यांना कुठल्याही परिस्थितीत बिझनेस म्हणून, धंदे म्हणून यांना इथून ट्रॅव्हलिंग करून देणार नाही आम्ही, एवढी मात्र खबरदारी घेतली. बरं सर, तरी पण तरी तुमच्या माध्यमातून, एक प्रसिद्धीच्या माध्यमातून आपण काय लोकांना काय आवाहन करू इच्छित आहे? लोकांना आव्हान एकच करायचं की त्यांना गांभीर्य समजून घ्या. आपण बाहेरच्या देशातले लोकांचे, अडकलेल्या लोकांचे आपण सीडी कॅसेट व्हिडिओ व्हायरल झालेले ते रीड करा. शासन आणि शासन दरबारी आपल्याला प्रत्येक जण आपल्याले आवाहन करतायत की घरातून कारण नसताना बाहेर पडा, पडू नका. फक्त अत्यावश्यक सेवा सोडली की जे नोकरीवर आहे, ज्यांना खरोखर सेवा करायची, डॉक्टर मंडळी आहेत, नर्स आहेत, पोलीस आरोग्य विभाग आहेत, यांनीच फक्त बाहेर पडावा. लोकांना एवढंच आव्हान आहे की ज्या स्थितीत तुम्ही आहात त्याच ठिकाणी तुम्ही थांबा. कसल्याही परिस्थितीत आपण राहतं ठिकाण कोणत्याही परिस्थितीत बाहेर पडू नका, एवढंच सगळ्यांना जाहीर विनंती करण्यात येते. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.